एका ठिकाणी महाराष्ट्राच्या वसुली सरकारचं कोरोनाच्या संदर्भात निष्काळजीपणा, त्यांचं अपयश, आणि दुसऱ्या ठिकाणी लोकांवर ते जबरदस्तीनं लॉकडाऊन अप्रत्यक्षपणे थोपतायत। त्यांनी आता नियम आणलाय की रात्री 8 नंतर हॉटेल बंद ठेवा, म्हणजे 8 पूर्वी पूर्ण शहर कोरोना प्रूफ आहे, पण 8:05 झाले आणि 8 पूर्वी जे तुम्ही नियम पाळत होता तेच जर नियम पाळले तरी सुद्धा त्या 5 मिनिटात तुम्हाला कोरोना होईल। काय तर्क आहे हा? का 200 कोटी नवीन वसुलीचा हा नवीन मार्ग आहे? कारण याही पूर्वी रात्री 11 नियम हॉटेलसाठी लावला होता आणि त्या नियमाच्या द्वारे 100 कोटी रुपयाची वसुली वाजेमार्फत कशा प्रकारे करायची होती हे संपूर्ण देशानं पाहिले। तर हा रात्री 8 नियम आणलाय हा काही नवीन वसुलीचा मार्ग आहे? जे लाखो लोक त्या ठिकाणी काम करतायत त्यांचं घर कसं चालेल याची चिंता नाही तुम्हाला? काही मनात येईल सकाळी वेगळा नियम संध्याकाळी वेगळा नियम चाललंय काय? पूर्णपणे कोरोनाच्या संदर्भामध्ये या सरकारच्या निष्काळजीपणामुळे एका ठिकाणी लोकांचे तडफडून मृत्यू होत आहेत आणि लोक या संघर्षात घर कसं चालवायचं याची चिंता करत असताना तुम्ही त्यांचे रोजगार मारताय।